एनडीपीएस पथकाला शहरातील विविध ठिकाणावरून अंमली पदार्थाचे सेवन तसेच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात मोठं यश येत आहे. अशातच 7 ऑगस्ट रोजी एनडीपीएसच्या पथकानं शहरातील विविध ठिकाणाहून गांजाची विक्री करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. कारागृहात राहिलेला गुन्हेगार बाहेर येताच अंमली पदार्थांचा तस्कर बनला आणि कारागृहातील मैत्रीतून त्याने थेट जळगावपर्यंत नेटवर्क तयार करून तेथील गांजा व्यापाऱ्यासोबत भागीदारी केल्याचं समोर आलं आहे. राजन नागराज काळे असं या आरोपीचं नाव आहे. एनडीपीएस पथकाच्या प्रमुख गीता बागवडे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचत राजन गांजा विक्री करण्यासाठी येताच उपनिरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार लालाखान पठाण, सतीश जाधव, संदीपान धर्मे यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहे. त्याच्या ताब्यातून 1 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. त्याच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे वाळूज येथे देखील गांजाची विक्री करणाऱ्या आणि गांजा पिणाऱ्यांना पोलीस ठाणे MIDC वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. हबीब अबूद शेख हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा विक्री करत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांना त्यांच्या स्टाफसह सदरील ठिकाणी छापा मारत हबीब अबूद शेख या इसमास अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून 20,736 रुपये किमतीचा 1 किलो 152 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात NDPS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.